ड्रेस कोड परिधान केलेले हे सर्व खेळाडू आणि त्याचबरोबरने आपण पाहिलं तर संस्कृती स्वराज इलेव्हन पाऊत संपूर्ण निळ्या कलरची जर्सी परिधान केलेले हे खेळाडू पहिली जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि गोलंदाजी मार्गमध्ये आहेत त्या या ठिकाणी विशाल रोहित गोलंदाज कोण आहे सागर कांबळे सागर तांबडे हा गोलंदाज आहे पहिल्या षटकामध्ये बघा मी मगाशी उल्लेख केला 36 गावं आणि 32 वाड्या त्यामुळे खेळाडूंची नावं प्रत्येकाच्या खरं तर माहितीमध्ये असतील असं नाहीये त्यामुळे कदाचित अशा गोष्टी घडतील आणि इथे आपण पाहिलं तर सागर तांबडे सलामीवीर जोडी मैदानामध्ये आली आहे या ठिकाणी संस्कृती इलेव्हन पाऊत या संघाची अजय आणि त्यांच्या बरोबरीने अंकुश चालके येस गेम इज ऑन डावाला झाली सुरुवात आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार सागर तांबडे अजय लबडे आणि अंकुश चालके हा खेळाडू आहे पहिला सिग्नल पंचाने दिला या डावाला सुरुवात होईल आजच्या दिवसातील पहिला सामना शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी सागर तांबडे हा गोलंदाज तयार लेफ्ट आर्म राऊंड विकेट पहिलाच बॉल ऑन साइड मध्ये टर्न केलाय आणि इथे पण बघा डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि पहिली सिंगल मात्र आजच्या दिवसातील मिळेल ती म्हणजे बॅटिंग करताना संस्कृती स्वराज इलेव्हन पाऊत या टीमला सुरुवात चांगली झाली आहे सिंगल रन मात्र मिळाली या ठिकाणी बॅटिंग करत असताना संस्कृती स्वराज इलेव्हन पाऊत या संघाला फलंदाज आहेत मैदानामध्ये अजय लबडे आणि त्यांच्या बरोबरीने आहेत अंकुश चालके हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले अप्पर कट करायचा होता इथे आपण पाहिला तर धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे आणि पहिलं P1 चं हे षटक आहे आणि त्याच्याकडे व्हेरिएशन आहे आणि या व्हेरिएशनच्या जोरावरती तो मात्र समोरच्या फलंदाजांना थोडासा संघर्ष करावयास भाग पाडतोय ही खूप चांगली कामगिरी राहील या खेळाडूची रोहित मिडॉनमध्ये आहेत अतिशय आक्रमक फलंदाज संपूर्ण दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आहेत सुपर एट मध्ये दाखल झालेले हे दोन संघ आणि या दोन संघांमध्ये मात्र हा पहिला सुपर एटचा सामना इनसाइड आउट शॉर्ट एक्सा कव्हर मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब फटका चांगला होता फिल्डिंग थोडीशी खराब त्या ठिकाणी पार मिळाली झेल पकडला असं तरी इथे धक्का बसला असा बॅटिंग करताना संस्कृती स्वराज इलेव्हन पाऊत संघाला स्वतः समीर मालकर आहे अतिशय वेगवान फटका होता परंतु चांगले प्रयत्न अध्यक्ष खरं तर या प्रीमियर लीगचे प्रयत्न चांगला त्यांचा राहिला आणि त्यानंतर मात्र दोन धाबा आल्या बॅटिंग करत असताना स्वराज संस्कृती स्वराज इलेव्हन पाऊत या संघाला दोन धावा इथे आपण पाहिल्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत अजय लबडे पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन केलं या खेळाडून बदल ही काळाची गरज असं म्हटलं तर जर का तुमच्यामध्ये व्हेरिएशन असेल तर तुम्ही सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये स्वतःला प्रभावित कामगिरी करून स्वतःला सिद्ध करू शकता आणि हे मात्र करत असताना सागर कांबळे सागर तांबडे हा खेळाडू चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये पीवनचं हे षटक आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये खूप चांगला स्पेल हाताळत असताना सागर तांबडे पुन्हा एकदा बॅकफुटला गेले क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पॉइंट आणि खरं तर शॉर्ट एक्सच्या कव्हरच्या मधून हा गॅप शोधला परंतु वेगानं आपण त्या ठिकाणी फिल्डर पोहोचताना पाहिले आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं बघा खेळाडू ते दाखवा जर का अगदी पाय तुमचा सीमारेषा पलीकडे गेला असेल तर पंचाच्या निदर्शनात आणा आणि पंचानी मात्र या बॉलला खरं तर चौकार घोषित केलाय चार धावा मिळतील बॅटिंग करताना पुन्हा एकदा संस्कृती स्वराज इलेव्हन पाऊत या संघाला पूर्णपणे खरं तर सीमारेषेच्या पलीकडे हा खेळाडू गेला होता आणि त्यानंतर मात्र त्याने खेळाडू ती दाखवली हा निर्णय सांगितला हा चौकार आहे चांगली बॅटिंग इथे होत असताना अंकुश सालके ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ इथे आपण पाहिला फक्त दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर परंतु बॉलनं गाठली या सीमारेषा आणखीन एक येतो चौकार बॅटिंग करत असताना संस्कृती स्वराज इलेव्हन पाऊत या संघाला अंकुश या खेळाडूच्या बॅटमधून पहिल्या खरं तर षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल 11 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 11 अशी ही सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये जर काही सरासरी सुदर्शन शेवटच्या क्षणापर्यंत राहिली तर किमान 55 ते 60 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळतील आणि खरं तर एक चांगलं टोटल असेल संस्कृती स्वराज्यवर बौद्ध संघासाठी. कारण या क्रीडांगणातील तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये किमान 40+ रन कंपल्सरी करावा लागतील. 13 टोटल संघासाठी राहील. कारण दुसऱ्या बाजूला आपण विचार केला चांगली फलंदाजी देखील आहे या ठिकाणी कस्तुरी इलेव्हन तळवी संघामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज इथे येतोय कस्तुरी इलेव्हन तळवी संघाचा खेळाडू. चला बॉलर नेम प्लीज विशाल सकबाल. बघा संघ मालक आहेत दादा, त्यांना देखील खेळाडूचे नाव माहिती नाहीत कारण विविध विभागातील सर्व खेळाडू आहेत. विशाल सकबाल यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये आलेत. विशाल सकबाल वडवलचा हा खेळाडू आहे. विशाल सकबाल वडवल एक चांगला ग्रामीण संघ आहे. त्या संघातील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू विशाल सकबाल. त्याच्या समोर असेल फलंदाज मैदानामध्ये अजय लबडे आणि एका बाजूने मात्र अंकुश चालके जो वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतो. 5 चेंडू त्याने फेस केले. पहिला चेंडू फेस केला होता त्या ठिकाणी आपण पाहिला अजय लबडेने सिंगल रन काढून मात्र स्ट्राईक रोटेट केली होती. त्यांना सलग 5 बॉलमध्ये 2 चौकार आणि 2 धावा अशा एकूण आपण पाहिलं तर 10 धावांचं योगदान. इथे हा फटका फसलाय. शॉर्ट अम पुल करायचा होता, मिस टायमिंग आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये झेल देऊन मात्र इथे खेळाडू बाद झालाय अजय लबडे. हा पहिला पहिला धक्का बसला बॅटिंग करताना संस्कृती स्वराज इलेव्हन पौध या टीमला. खरं तर कमालीची गोलंदाजी. पहिला बॉल आपण पहिला अगदी उजव्याच्या बाहेर होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेस तुम्हाला मेरिटनुसार फटकेबाजी करावी लागेल. ज्या दिशेने बॉल होतो त्या दिशेने फटका. अगदी उजव्याच्या बाहेर जाणारा हा चेंडू जर का पॉईंट आणि कव्हरला टार्गेट केला असेल तर किमान एक मोठा फटका इथे येताना पाहायला मिळाला असता. परंतु सातत्याने आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू आपल्या ताकदीवरती मनगटावरती भरोसा ठेवतात आणि सातत्याने ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु अक्षरशः जर का एखादा मिस टाइम स्ट्रोक जर आला तर कधी कधी झेलबाद देखील होतात खेळाडू. आणि याचं उदाहरण आपण पाहिलं मागच्या बॉलवरती कमबॅक करतो. तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू मैदानामध्ये आलाय हर्षद महाडिक. हर्षद महाडिक हा खेळाडू इनॅट नंबर 3 मैदानामध्ये आलाय. पहिलाच बॉल फेस करतोय. अगदी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. गती जास्त होती बॉलमध्ये, टप्पा चांगला होता. गुड लेंथ वरून बॉलनं टेक ऑफ केला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र आता आलाय निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय खरतर या षटकामध्ये गोलंदाज विशाल सकबाल ओव्हर द विकेट. इथे आपण पाहिला फ्लायटेड बॉल आणि त्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा फटका देखील फसला, लॉफ केला होता बॉलला आणि त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये छत्रसे झेल खाली झेल पकडला आणि आणखीन एक धक्का बसला. गोल्डन डकचा शिकार झाला खेळाडू. आपण पाहताय हर्षद महाडिका मैदानाच्या बाहेर जाईल. बघा या षटकामध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर विशाल सकबाल या गोलंदाजाने चेंडू खर्च केले 3 आणि ज्यामध्ये 2 विकेट मिळाले. एकही धाव त्याने आतापर्यंत दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी इथे पार मिळाली. नितीन पाटील हा खेळाडू. नितीन पाटील कैरेगावचा हा खेळाडू आहे. सुरेशजी पाटील ज्या गावाला बिलॉंग करतो त्या गावातील हा खेळाडू आहे कैऱ्याचा नितीन पाटील. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आता बरोबर घर बसल्या अनेक जण या स्पर्धेचा आनंद घेत असताना खूप मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हळूहळू मात्र आजचा शेवटचा दिवस आहे. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला इथे वाढताना पाहायला मिळेल. नक्कीच हा पहिला सामना या स्पर्धेचे आनबान शान या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुरेश पाटील साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर त्यांचंही आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण एवढी मोठी स्पर्धा आज संपूर्ण जिल्हा परिषद विभागाला त्यांनी एकजूट केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं योगदान, समाजसेवा, राजकारण, शैक्षणिक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणार हे नाव आहे सुरेश पाटील.
राउंड विकेट बॉल तैयार विशाल सकपाल पुन्हा एकदा यॉर्कचा प्रयत्न विकेट कीपर इथे बीट झालाय गती जास्त होती आणि त्यानंतर मात्र बॉल गेला बॅकवर्ड क्षेत्राकडे लॉन्ग स्टॉप रिजनच्या बाहेर सीमा पार चौकार आतापर्यंत चार बॉल फेकले आणि इथे मात्र ही 22 ची रन मिळाली चार धावा मिळाला चौकार मिळाला बॅटिंग करत असताना संस्कृती स्वराज इलेव्हन पौध या संघाला टार्गेट तुम्हाला सेट करायचं आणि इथे मात्र आणखीन एक यॉर्कर बॉल जबरदस्त गोलंदाजी विशाल सकपाळचं कौतुक करावं तेवढं कमी जर का मागचा बॉल विकेट कीपरनं थांबवला असता तर या षटकातला हा पाचवा निर्धाव चेंडू ठरला असता परंतु ते एक्स्ट्रा रन होत्या त्यामुळे नक्कीच हे बेनिफिट जाईल गोलंदाजाला आणि जर का हा बॉल निर्धाव फेकला तर या स्पर्धेतला मेडल छडक ठरेल कारण मगाच्या धावा होत्या त्या बाईच्या स्वरूपात आल्या होत्या यॉर्कचा प्रयत्न बघा पॉपिंग क्रीज मध्ये ठाड उभा आहे परंतु या षटकामध्ये विशाल सकपालनं हे निर्धाव षटक टाकलंय पाचवं मेडल षटक या स्पर्धेतला एकदा जोरदार डाव होता विशाल सकपाल या खेळाडूसाठी जबरदस्त गोलंदाजी एक आव्हान तरचा चौकार आला परंतु ते खर तर कॅल्क्युलेशन बॉलरच्या खेम्यामध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही त्यामुळे हे मेडन षटक राहील या स्पर्धेतलं विशाल सकपाल या खेळाडूचं दोन षटक संपली दोन षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना संस्कृती स्वराज इलेव्हन पौध या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आहे ती म्हणजे दोन गडी बाद 15 धावा थँक्यू रोशन सर खऱ्या अर्थाने विचार केला या स्पर्धेमध्ये प्रत्येकावरती जी जबाबदारी टाकली ना सुरेश दादानी ती जबाबदारी पेलत असताना काल सुदर्शन पाटील ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी जी काय मेहनत घेते ना काल बघा त्या ठिकाणी त्यांनी भोजन सुद्धा केलं नाही मात्र या ठिकाणी पूर्ण तन मन ढळणं या स्पर्धेला त्यांनी अर्पण केलं ते रोशन आपण पाहतोय सुदर्शन पाटील आणि मालकर स्वप्नील टोबरे अल्पकेजी तांबडे यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती आपलं देखील सरचे स्वागत असेल दोन षटक संपली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर संस्कृती स्वराज इलेव्हन पौध या संघाची धावसंख्या दोन गडी बाद 15 धावा तिसरं षटक पुन्हा एकदा सागर तांबडे ला मात्र दुसऱ्या स्पेलची जबाबदारी दिली कदाचित वाटलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये एखादा फ्रेश बॉलर येईल आणि चौथ्या षटकामध्ये विशाल सकपालला पाचारण केलं जाईल परंतु संघनायकाचा भरोसा सागर तांबडे या प्रमुख गोलंदाजावरती राहिलाय त्याने पहिलं षटक हाताळलं होतं असा गोलंदाज आणि इथे मात्र सिंगल रन मिळाली बॅटिंग करताना पुन्हा एकदा संस्कृती स्वराज इलेव्हन पौध या संघाला एका रन्सनं मात्र संघ पुढे चाललाय 16 धावा धावफलकावरती आहेत गडी पाच झाले दोन आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फलंदाज ट्रॅकिंग यायला सज्ज होत असताना नितीन पाटील अंकुश चालके त्यांच्या बरोबर नितीन पाटील लगातार तीन डॉट बॉल आता इथे त्याला आक्रमण करावं लागेल कारण पहिल्या खरं तर या सत्रामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल चांगलं टार्गेट तुम्हाला उभारायचं आहे सकाळच्या सत्राचा टॉस महत्वाचा होता बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशारा व्हाइट बॉल अतिशय बाहेर बॉल जाणारा चेंडू होता आदरणीय रमेश जाधव साहेबांचं शुभागमन तर त्यांनाही विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती म्हणून विराजमान व्हायचं आहे आदरणीय रमेश जाधव साहेब बघा मैदानाचा खरं तर आउटफील्ड खूप चांगली आहे एका बाजून आपण पाहिला तर अगदी टेकडीवरून बसून या सामन्याचा आनंद घेत असाल आमचे सर्व प्रेक्षक मायबाप आणि मोठ्या संख्येने मात्र मान्यवरांची उपस्थिती इथे मोठा फटका रडार मध्ये आलेला हा चेंडू आणि ऑन साइड मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून बॉल मात्र चाललाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी आलाय हा षटकार डेफिनेटली ओल्ड इज गोल्ड आणि असं म्हणतात फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट कित्येक वर्ष ज्याने कैरे गावाच्या क्रिकेटला एक वेगळी दिशा आणि गती दिली आहे असा अनुभवी खेळाडू आहे मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर खरं तर कैरे संघाचा नितीन पाटील
पहिले सुरुवातीचे बॉल त्याने निर्धाव खेळले जरूर, परंतु कधी कधी म्हणतात सुरुवातीला तुमच्या वाटेला जेव्हा अडचणी येतात तेव्हाच तुम्ही नक्कीच यशाकडे वाटचाल करता, आणि असं म्हटलं होतं. हा फटका चांगला होता नितीन पाटीलच्या बॅटमधून षटकार. धावसंख्येत वाढ झाली, एकूण धावा धावफलकावरती आहेत, त्या म्हणजे 2 गडी बाद 23 धावा. दिनेशजी पाटील बिलवली यांचं या ठिकाणी शुभ मंडळ, त्यांनाही विनंती आपण आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचं आहे. गर्द त्यांचा आवाज तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळेल. खूप मोठ्या संख्येने आम्ही खरं तर या स्पर्धेमध्ये समालोचक पाहिले, या विभागातील सर्व दिग्गज समालोचक, त्यांचाही आम्ही आवाजून उल्लेख करू. त्यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेत राहिलंय, कारण स्पर्धा जर का तुम्हाला यशस्वी पार पाडायची असेल तर चांगले पंच, चांगले स्कोरर, चांगले समालोचक आणि चांगली लाईव्ह टेलिकास्ट टीम जर का असेल तर नक्की स्पर्धा यशस्वी. इथे आणखीन एक चांगला फटका खेळायचा, अलॉंग द कार्पेट बॉलला टर्न केला ऑन साइड मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या रनचा प्रयत्न केला होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ आपण पाहिला आणि कॉलिंग देखील चांगलं होतं, आणि इथे मात्र संधी मिळाली आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू 2 धावा आल्या बॅटिंग करताना. संस्कृती स्वराज इलेव्हन पौदी या टीमला धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर तब्बल धावा धावफलकावरती आहेत, त्या म्हणजे 2 गडी बाद 25 धावा. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं थोडंसं क्लायमेट अतिशय थोडंसं थंड झालेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र पहिल्या बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडासा इथे डिसएडव्हान्टेज मिळतोय. दिनेशजी बंधू यांचं शुभ आगमन, वेलकम, स्वागत. हा मोठा फटका खेळायचा आहे, मिस टायमिंग, उंच गेला बॉल, क्षेत्रक्षक मुंडा आपला आलाय, झेल पकडली आणि त्यानंतर मात्र आणखी एक धक्का बसतोय संस्कृती स्वराज इलेव्हन पौच संघाला. खेळाडू बाद झालाय, नितीन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दादर पेंडचे खरं तर आमचे प्रेक्षक आहेत, त्यांच्याकडून संपूर्ण वडगाव जिल्हा परिषदेच्या प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा आहेत, त्यांचाही मनपूर्वक आपण इथे आभार व्यक्त करूया. मी बघाशी उल्लेख केला, खरं तर ही वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग रायगड ग्रामीण मधील एक आणखीन एक मोठी स्पर्धा, खरं तर या विभागाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. इथे तुम्ही पाहताय आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करताना संस्कृती स्वराज इलेव्हन पौच संघाला. खेळाडू बाजारा नितीन पाटील, प्रचंड प्रदीर्घ काळाचा अनुभव असला हा खेळाडू, झेलबाद झाला नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला, युनिट नंबर 5 हर्षद चौगुळे, सावरुळीचा हा खेळाडू आहे, सावरुळी गावाचा हा खेळाडू हर्षद चौगुळे मैदानामध्ये गेला. त्या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती 25 धावा धावफलकावरती आहेत, षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ आहे. तर सन्माननीय विजय शेठ मुरकुळे साहेब, सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन. खरं तर आपण पाहिलं माजी सरपंच कराडे बुद्रुक ग्रामपंचायत आणि राजकीय क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला खरं तर अनेक क्रीडा स्पर्धा आपण पाहिल्या, ज्यामध्ये कबड्डी स्पर्धेचा मी आवाजून उल्लेख करेन. ज्यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक खूप मोठी स्पर्धा कबड्डीची आम्ही पाहिली होती कराडे नगरीमध्ये, आणि नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचा भरीव योगदान राहिलं असे आदरणीय विजय शेठ मुरकुडे साहेबांचं शुभ आगमन. तरुण तडपदार असे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सर्व त्यांचे सहकारी, त्यांचंही आपण इथे वेलकम करूया, स्वागत करूया. त्यांची उपस्थिती या स्पर्धेला सकाळ सकाळ आज आपला अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलाय, त्यांचं आपण करूया स्वागत. मैदानामध्ये तेवढाच मोठा सामना आपण पाहत आहे. आजच्या खरं तर दिवसातील पहिली लढत संस्कृती स्वराज इलेव्हन पौद विपक्ष कस्तुरी इलेव्हन तळवळी. इथे आपण पाहिला तर हा डे स्कूप स्कूप केल्या बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्रक्षक तिथे उभा होता, आणि या ठिकाणी आपण पाहिला समीर मालकर आहे त्या ठिकाणी स्वतः,
चांगली फिल्डिंग बघा तुम्हाला वेगवान जर का गोलंदाज मिळाला तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही असा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करा कारण वेगावरती जर का तुम्ही टेक्निकचा वापर केला तर नक्की तुमच्या बॅटमधून मोठे फटके येतील आणि इथे आपण पहिला तीन षटक संपली तीन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना या ठिकाणी आपण पहिला तर संस्कृती स्वराज इलेव्हन चौक या संघाची धावसंख्या धावफलकावरती तीन गडी बाद 28 धावा या ठिकाणी योगेशजी मळकोटे त्यांच्या सभा येतो त्यांचंही सहर्ष स्वागत असेल आपल्या रायगड समाजाचे मेंबर ज्ञानेश्वर पारिंगे आणि विशाल यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्या धन्यवाद ज्ञानेश्वर पारिंगे विजय शेठ मुरकडे आणि नंतर योगेश शेठ मुरकडे आणि आमचे कांबळे दादा यांचे ते शुभागमन त्या सर्वांना विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती विराजमान पाहायचं योगेशजी मुरकडे यांच्या सहभागामध्ये खरं तर सरपंच देखील आहेत आणि सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून एक त्यांची वेगळी ओळख आहे आणि आज विजय शेठ मुरकडे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेनिमित्तानं त्यांचंही हार्दिक असं स्वागत वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग सुरेश शेठ पाटील पुरस्कृत ही स्पर्धा आज अंतिम दिवस आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झाला तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून डीजे तर सन्माननीय विजय शेठ मुरकुडे साहेबांचं शुभ आगमन त्यांच्या बरोबरने आदरणीय योगेशजी मुरकुडे साहेब राजेशजी सोनारे साहेब राजेशजी कारंदे साहेब या सर्व पाहुण्यांचा मी इथे स्वागत करत आहोत कारण खरं तर व्हीएम ग्रुप सी संघ आम्ही पाहणार आहोत चावणे विभाग प्रीमियर लीग मध्ये त्या स्पर्धेचे खरं तर त्या संघाचे मालक विजय शेठ मुरकुडे आणि व्यवस्थापक त्या ठिकाणी आहेत राजेशजी कारंदे त्यांचे आपण करूया स्वागत या स्पर्धेनिमित्तानं खूप मोठ्या संख्येने आज मान्यवरांची उपस्थिती आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती विजय शेठ मुरकडे साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेश शेठ पाटील पुरस्कृत या ठिकाणी वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये शब्द सुमनाने आपण सर्वप्रथम स्वागत करूया अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे संपूर्ण व्हीआयपी डाईस तुम्ही आता आमच्या स्क्रीनवरती करतो मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्वतः विजय शेठ मुरकडे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात गोलंदाजी मार्गमध्ये आलाय मयूर मुंडे हा खेळाडू तांबाटीचा हा खेळाडू आहे मयूर मुंडे आणि समोर मात्र खेळाडू असेल फलंदाजी करण्यासाठी हर्षद चौगुले मयूर मुंडे आणखीन दोन षटकांचा खेळ बाकी आहे आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आहे 28 या दोन षटकामध्ये किमान 20 ते 25 जरी धावा आल्या तरी नक्कीच एक फायटिंग टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल लॉफ केला बॉलला लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहे जेल खाली आणि इथे मात्र खेळाडू झाला शेलबाद आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करत असताना संस्कृती स्वराज इलेव्हन पौद या टीमला खेळाडू मैदानामध्ये गेलाय वडवळचा हा खेळाडू आणखीन एक विस्फोटक फलंदाज त्याला देखील आता आपली विस्फोटकता या मधल्या फळीमध्ये दाखवावी लागेल कारण मधल्या फळीत खेळाडूमध्ये एक मोठी जबाबदारी असते डेथ ओव्हर मध्ये जर का तुम्ही चांगली बॅटिंग केली तर चांगलं टार्गेट तुम्ही पहिल्या सत्रामध्ये उभारू शकता आणि हा प्रयत्न इथे करावा लागेल मयूर मुंडे राईट ऑफ राऊंड विकेट हाफ ट्रॅकर बॉल अँगल क्रिएट केला मधून उजव्याशीच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू पंचांचा इशारा व्हाइट बॉल विकेट कीपर त्या ठिकाणी आहेत जितेन पाटील बघा यष्टांच्या अगदी क्लोज उभे आहेत एवढा वेगवान बॉल होता परंतु त्याला देखील ते थांबवत आहेत आणि चांगली विकेट गिव्हिंग दबाव क्रिएट करायचा बघा पॉपिंग क्रीज फलंदाजाला सोडून देण्याचा त्यांना खरं तर मुभा देखील देत नाही एवढी चांगली किपिंग खूप चांगलं योगदान व्हाइट बॉल 29 धावा फलकावरती गडी बाजले 4 मयूर मुंडेचं हे षटक अजय मराजगे त्याच्याबरोबर अंकुश चालके हा खेळाडू जो सलामी झाला होता नॉसलाकी गेंडला
यॉर्कचा प्रयत्न ब्लॉक हॉलच्या पद्धतीचा बॉल फेकला आणि इथे आपण पाहिलं तर बाईची सिंगल आली आहे. कशाही प्रकारचा बॅट आणि चेंडू संपर्क नाहीये आणि त्यानंतर मात्र बॉल निघून चला बॅकवर्ड क्षेत्राकडे. आणखीन एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना संस्कृती स्वराज इलेव्हन पौध या टीमला. बघा खरं तर हा पहिला सामना मी नेहमी सांगतो सुरुवातीला प्रत्येक सामन्यामध्ये सामन्याचा पहिला खरं तर पहिला टॉस पहिल्या सामन्याचा आणि त्यानंतर शेवटच्या सामन्याचा टॉस हा नेहमी निर्णायक राहतो आणि इथे आपण पहिला टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली आहे. अगदी योग्य निर्णय जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा टॉस जिंकून मला प्रथम फलंदाजी घेतलं की ऍडव्हान्टेज मिळतं आणि इथे मात्र आपण पहिला कस्तुरी इलेव्हन तळवी संघाचा अगदी योग्य निर्णय. 30 धावा धावफलकावरती आहेत मयूर मुंडेचं हे षटक चौथं षटक मार्गस्थ असताना राऊंड विकेट अंकुश चालके हा काढू स्ट्राइक एंडला मोठा फटका खेळायचा आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग बॉल आणि त्यानंतर आपण पाहिला डीप एक्सचा कव्हर रिजन मध्ये आणखीन एक झेल पकडला गेला खेळाडू झाला झेल बाद आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करताना संस्कृती स्वराज इलेव्हन पौध या संघाला. बघा 36 गावं आणि 32 वाड्या मिळून मात्र ही खरं तर प्रीमियर लीग आहे. मुरकुडे साहेब आपण देखील केलवण जिल्हा परिषद विचार केला तर प्रचंड मोठा विस्तार आपल्या जिल्हा परिषदचा आहे ज्यामध्ये अनेक अशा आदिवासी वाड्या आहेत त्यांच्या बरोबरने सर्व ग्रामीण भाग खूप मोठ्या खरं तर संख्येने तुम्हाला देखील त्या ठिकाणी एक मोठी स्पर्धा देखील पाहायला मिळेल. कारण आपण पाहिलं चावणे पंचायत समिती आणि आपटा पंचायत समिती आणि त्यांच्याबरोबर केलवणे पंचायत समिती दोन पंचायत समिती मिळून एक जिल्हा परिषदचा मोठा भाग केलवणे शिरडोन त्यानंतर आपण पाहिला संपूर्ण चावणे विभाग एक मोठा विस्तार त्या परिसराचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आज सुरेश पाटील साहेबांच्या कार्याला खरं तर हॅट्स ऑफ करावं लागेल सलाम करावं लागेल कारण त्यांच्या माध्यमातून वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग च्या ठिकाणी पाहायला मिळत असताना नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय मच्छिंद्र जाधव आणि इथे आपण पाहिलं मयूर मुंडेला मात्र आणखीन एक यश मिळालं. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या म्हणजे 5 गडी बाद 30 धावा जवळजवळ अर्धा संघ गारद झालाय पौध संघाचा कमबॅक करावा लागेल. राऊंड विकेट बॅक टू द बॉलर खेळले प्रयत्न चांगले होते वेगवान फटका होता आणि त्याला मात्र थांबवण्याचा प्रयत्न मयूर मुंडेने केला आणि इथे मात्र आली सिंगल. प्रयत्न भरपूर चांगले होते कारण जेव्हा तुम्ही बॉल डिलिव्हर करता वेगवान बॉलर तेव्हा मात्र तुमच्याकडे काही क्षण असते बॉलला कर त्या ठिकाणी करता स्टॉप करण्यासाठी आणि इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला मयूर मुंडेचा. जर का ही झेल पकडली असती तर कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरली असती एवढा वेगवान फटका होता त्या ठिकाणी आपण पाहिला मच्छिंद्र जाधव या खेळाडूचा अजय मनाजगे या खेळाडूला मात्र आता आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आक्रमक बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. राऊंड विकेट हाफ ट्रॅकर बॉल मोठा फटका खेळायचा उंच गेला बॉल अंतर कमी कापलं झेल काली क्षेत्र रक्षक आणखीन एक धक्का या षटकामध्ये बसतोय पौध टीमला आणि इथे आपण पाहिला मयूर मुंडे या खेळाडूला मिळतो आणखीन एक विकेट. बघा या षटकामध्ये आपण जर का पाहिलं तर जवळजवळ ओव्हर ट्रिक पूर्ण झाली आहे कारण 3 गडी बाद केले मयूर मुंडे या खेळाडूने आणि पूर्णपणे आपण पाहिलं डॉमिनेट केलं फलंदाजाला प्रेशर क्रिएट केला. बघा मागील जे तुम्ही सामने खेळले ते लीग स्टेज मधले होते ज्यामध्ये आपण पाहिलं तुम्हाला भरपूर चान्स मिळाले तरी एखादा सामना पराभूत झाला तर दुसरा चान्स तुम्हाला मिळाला परंतु आज नॉकआउट आहे बाद फेरी आहे. जर का इथे जर का तुम्ही पराभूत झाले तर पूर्ण स्पर्धेला तुम्हाला पूर्ण विराम द्यावा लागेल आणि पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेत तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यामुळे या सामन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये डू ऑर डाय या कंडिशनमध्ये तुम्हाला इथे चांगली कामगिरी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती आहे या ठिकाणी 31 बॉल मात्र या षटकातील संपलेले आहेत ते म्हणजे 5 शेवटचा बॉल असलेल्या षटकातला 3 धावा खर्च केल्या गडी बाद केले 3 मयूर मुंडे या गोलंदाजाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय नागेश जाधव 8व्या क्रमांकाचा हा खेळाडू हा फटका देखील फसलाय या षटकामध्ये 4था धक्का बसला असता परंतु नियतीला हे मान्य नव्हतं झेल मात्र सुटलाय त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये जीवनदर मिळालं ते म्हणजे फलंदाज नागेश जाधवला. एक रन्स मात्र महत्वाची मिळाली ती म्हणजे पौध या टीमला. धावसंख्येत बाहेर 4 षटकांचा खेळ संपला 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 32 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. 32 धावा धावफलकावरती गडी पाचले 6 अजूनही श्लॉगवरचं षटक बाकी आहे. तत्पूर्वी कृषभ इलेव्हन वाणिवली आणि श्लोक इलेव्हन आंबिवली
या दोन्ही टीमच्या संघनायकांना आम्ही इन्व्हाइट करतोय टॉस साठी. क्रिशप इलेव्हन वानिवली आणि श्लोक इलेव्हन अंबिवली हे दोन्ही संघ आपण उपस्थित राहा. रिपोर्टिंग करा, संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या, कारण हे शेवटचा षटक आहे. मग या स्पर्धेमध्ये आम्हाला डिसिप्लिन पाहायला मिळालं. रुल्स अँड रेग्युलेशन ज्या स्पर्धेच्या राहिले त्या नियमांचं पालन आज प्रत्येक संघाने किंबहुना प्रत्येक खेळामध्ये देखील केलं, हे देखील यश या स्पर्धेचं राहील. कारण अशा स्पर्धा जर का तुम्ही चांगल्या रीतीने खेळाल तेव्हा तुमचा या विभागाचा क्रिकेटचा स्टँडर्ड वाढेल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अनेक मोठमोठ्या स्पर्धा ग्रामीण किंवा व्यावसायिक खेळाल तेव्हा देखील तुमचा ते स्टँडर्ड त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे खूप मोठी स्पर्धा आपल्या विभागातील खेळाडूंसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म या ठिकाणी सुरेश पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिलं आहे. अप्रतिम आयोजन आणि नियोजन वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीगचा आपण इथे पाहत आहे. लास्ट ओव्हर आणि गोलंदाजी मार्गमध्ये आहेत शेवटच्या षटकामध्ये. जितेन पाटील धीम्या गतीने टाकलेला बॉल कट करायचा आहे, खराब फिल्डिंग, थ्रो देखील थोडासा लेझी राहिला आणि या ठिकाणी मात्र सिंगल कम्प्लीट. बाईची सिंगल आली, बघा एक्स्ट्राच्या स्वरूपात रन मिळाल्या. या इनिंग मध्ये जवळजवळ 7 ते 8 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्यात आणि एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर जवळजवळ 33 धावा. म्हणजे बॅटिंग करत असताना लीगल धावा फार कमी आल्या, याचं कारण आहे खरं चांगली फिल्डिंग. ज्या ठिकाणी आपण पहिले झेलबाद झाले खेळाडू मागच्या षटकामध्ये, मयूर मुंडेने मात्र 3 गडी बाद केले होते, फक्त 4 धावा दिल्या होत्या. आता शेवटचं हे षटक 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॉलर आहे मैदानामध्ये जितेन पाटील आणि समोर मात्र फलंदाज असेल मच्छिंद्र जाधव. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला बॉल उजव्याशीच्या बाहेर, पंचांचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी, वाईड बॉल. अतिरिक्त रन्स पुन्हा एकदा मिळेल बॅटिंग करताना संस्कृती स्वराज इलेव्हन पौध या संघाला. बघा या षटकामध्ये उरलेले 5 बॉल बाकी आहेत आणि आतापर्यंत 34 धावा धाव फलकावरती आहेत. जर का इथे या 5 बॉल मध्ये किमान 10 ते 12 धावा जरी धावा आल्या तरी त्या धावा अतिशय निर्णायक राहतील या खरंतर पहिल्या इनिंग मध्ये पौध संघासाठी. जितेन तयार पुन्हा एकदा इथे शफा झाले, कोला टाकला चेंडू, पुन्हा त्या ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईड मध्ये, मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल चालला, डीप मधला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलाय आणि तदनंतर मात्र आणखीन एक सिंगल. स्वतः समीर मार्कर या खरंतर विभागाचे कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि खूप चांगले खेळाडू देखील आहेत, त्यांनी चांगली फिल्डिंग केली. इथे मात्र आणखीन एक सिंगल, एकूण धावसंख्येचा विचार केला 35 धावा. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका, आणखीन एक सिंगल. बघा सिंगल डबल इथे नाही चालणार, इथे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील कारण हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे. जर का या षटकामध्ये तुमच्या बॅटमधून मोठे फटके आले तर संघासाठी धावा देखील वाढतील आणि ते निर्णायक असेल. कारण खरं तर तुम्हाला इथे आपण पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे, त्या अनुषंगाने बॅटिंग करायची आहे. अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळले होते, उंच गेलाय बॉल, फिल्डर जज करतो बॉलला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धक्का पौध संघाला बसतोय. या ठिकाणी आपण पाहिला तर 36 धावसंख्येवरती धन्यवाद डीजे. चला क्रिशप इलेव्हन वानिवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा श्लोक इलेव्हन आंबिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल आपण टॉस साठी. या नवीन फलंदाज मैदानामध्ये चालले शुभम मालू सर. हे बॉडी लँग्वेज जर का पाहिली तर एखादा बॉल त्यांच्या रडारमध्ये आला तर नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे बॉल झाले, स्वतः संघ मालक देखील आहेत शुभम मालू सर. मला क्रिकेटची प्रचंड आवड आहे, संघ मालक आणि तेवढेच चांगले खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. 9 या क्रमांकामध्ये स्वतः चांगले आयोजक देखील आहेत एका स्पर्धेचे मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक बॅटिंग त्यांना करावी लागेल कारण आता फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे ओव्हर खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाउन विकेट आणि त्यानंतर मात्र लाऊड अफील झाली आहे. कदाचित शरीराचा वेध घेतला असावा त्यामुळे पंचामध्ये प्रेशर नाही आहे. लेग बायची रन त्यांनी डिक्लेअर केली आहे आणि आणखीन एक सिंगल मात्र इथे ऍड होईल पौध या टीमच्या धावफलकामध्ये. धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर जवळजवळ धावा धावफलकावरती आहेत, त्या म्हणजे 7 गडी बाद 37 धावा. लास्ट बॉल या इनिंग मधला नागेश जाधव हा खेळाडू स्टॅकिंग इनला, कमालीची गोलंदाजी. जितेन पाटील आणखीन एक वाईट बॉल, म्हणजे प्रतीक्षा करावी लागेल या षटकामध्ये शेवटच्या बॉलची. एक रन्स मात्र पुन्हा एकदा मिळेल बॅटिंग करताना पौध संघाला. 38 धावा धावफलकावरती आहेत. बघा इथे आपण सुपर एटच्या लढती खेळत आहोत, नॉकआउटचे हे सामने आहेत, त्यामुळे तुम्हाला आता भरपूर या ठिकाणी कंबर कसावी लागेल, प्रयत्न करावे लागतील कारण ही मॅच तुमच्यासाठी फार निर्णायक आहे. जर का इथे जिंकला तर एका पारितोषिकाचे तुम्ही हकदार बनाल, त्यामुळे इथे चांगले प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना.
पुढचा बॉल मिस टायमिंग आहे, विकेट कीपर जज करतो बॉलला आणि त्यानंतर आपण पाहिला कॉट बिहाइंड द विकेट रोहितने पकडला चेल आणि आणखीन एक धक्का बसला पौध संघाला आणि अशा पद्धतीने आपण पाहिला तर पहिला सत्र संपलं गेलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 37 अशी धावसंख्या धावफलकावरती संस्कृती स्वराज इलेव्हन पौध या टीमच्या माध्यमातून। आता येणारे 5 षटक 30 चेंडू विजयासाठी कस्तुरी इलेव्हन तळमळी या टीमला धावा करायला दिली 39 कारण 38 धावा धावफलकावरती आहेत। शेवटचा व्हाइट बॉल होता 38 धावा धावफलकामध्ये 39 ची गरज नेक्स्ट इनिंग मध्ये कस्तुरी इलेव्हन तळमळी या टीमला। चला नेक्स्ट मॅच क्रिशब इलेव्हन वाणिवली आणि श्लोक इलेव्हन अंबिवली। धन्यवाद सर, या ठिकाणी अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृती अनुसरून आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा अतिथी सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातोय। या ठिकाणी आपल्या मंचावर पाहुणे उपस्थित आहेत, विजयजी मेरकुडे सर, माननीय माजी सरपंच कराडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। त्याला विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाच्या ठिकाणी येऊन स्वीकार करायचा आहे। अंकेश तांबडे सावरुली आपल्यास विनंती की आपण मुख्य स्टेजवर यायचं आहे। अंकेश तांबडे सावरुली स्वागत करूया सकल जणांचे, आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करतोय। हरिभक्त पारायण भरत मालकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यावं। आपली या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनापासून स्वागत करतोय। त्यानंतर आमचे दुसरे अतिथी आहेत राजेशजी सोनवणे, यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य आमचा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे। त्यानंतर माझगावचे सदस्य आदरणीय रमेशजी जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल, झालाय का। त्यानंतर आमचे दुसरे अतिथी आहेत राजेश कराडे, यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यावं, आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल। अशोक या ठिकाणी सन्मान या स्पर्धेचे सर्व सर्व आदरणीय सूर्यदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतोय, त्यांच्या पण कॉमेंट्री वॉकच्या वतीने सहर्ष स्वागत करू। त्यांच्या नावाची आपण पाहतो ही अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2000 टीव्हीच शानदार पर्व। रोहितदादा पाटील, सूर्यदादा पाटील हे मुख्य आयोजक या स्पर्धेच्या या ठिकाणी यांचं शुभ आगमन होत आहे। मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील उर्वरित 30 चेंडूमध्ये 39 धावसंख्येची गरज असताना मायक्रोफोन रायगड समर्थ असोसिएशनचे आमचे दिनेशदादा पाटील मॅन फॉर्म बेलवली। तेच या ठिकाणी आमचे दुसरे अतिथी असतील योगेश मेरकुटे साहेब, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। गुमग्राम पंचायत सदस्य आदरणीय योगेश मेरकुटे साहेब या ठिकाणी आले, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यानंतर सन्माननीय सागरजी पवले यांचा सुद्धा सन्मान केला जाईल, त्यांना विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाच्या ठिकाणी येऊन स्वीकार करायचा आहे। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा वर्ष पहिला आहे, परंतु या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं असेल कोणती कमी भासत नाही आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सुरेशदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय आणि आमचे समालोचकांचे महागुरु आदरणीय संतोषी चौधरी सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यावं। तसेच आमचे समालोचक संजय बडेकर, अर्के तांबोली बघा, आज सर्व समालोचकांचा ताफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये जिथे आमचे समालोचक आहेत। अंकेश तांबडे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे। त्यानंतर जाऊया आपण मैदानाकडे, समालोचक कक्षामध्ये असतील दिनेश पाटील सर। धन्यवाद। सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, काळ जात राहते आमच्या रक्तात वाहते राजे, तुफान रोकतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो राजा शिवाजी माझा। शुक्ल वर्षाची काळरात चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं
अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय. वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2023 हे पर्व एक भव्य दिव्य पर्वाचे आपण साक्षीदार बनतोय आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला ही संधी मिळते. विनयजी पाटील आणि सर्व आयोजकांचा मनपूर्वक कौतुक आणि मी पहिल्यांदाच क्षमा मागेन कारण आवाजात थोडासा बदल झालाय त्याच्यामुळे मलाही थोडं सहन करा. 39 धावांची गरज आहे. 7.8 ची निव्वळ सरासरी राखायची आहे परंतु इथे धावा कमी की धावा मोठ्या याहीपेक्षा त्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल याचा विचार करेल तो म्हणजेच कस्तुरी 11 तलावली संघ. सुरेख फटका कवरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण केली जाईल दुसऱ्यांदा प्रयत्न. सासपड लय क्षेत्ररक्षण आणि त्याच्यामुळे जिथे धावा मात्र आल्या तब्बल 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येचा आकार किंवा धावसंख्येचा अकाउंट मात्र ओपन झालाय. अशा प्रकारे 3 चेंडूचा खेळ संपला आणि 2 धावा गोलंदाजीच्या मार्कवर. अजय महाराज घे डावखुरा गोलंदाज स्ट्राइकर फलंदाज. एक धाव मात्र मिळते आणि एका धावेनं मात्र थँक्यू 3 पर्यंत मजल मारली जाते. अशा प्रकारचे चेंडू आता पण टाकून झाले 4 आणि धावपळकर धावा लागतायत ते म्हणजे बिन बाद 3. 39 धावांचा पाठलाग 30 चेंडू मध्ये करायचा आहे तो कस्तुरी 11 तळवळी संघाला. आमचे महागुरु संतोषजी चौधरी सर यांचं आगमन झालंय त्यांच्या समवेत सर्व समालोचकांचं मी मनपूर्वक स्वागत करेन. अशोकजी मालकर सर खऱ्या अर्थानं तलावलीचा हा आणखीन एक घोडाबाज आमचे पॅडी मित्र ही सर्व मंडळी मात्र ज्यांचा आवाज या स्पर्धेला लाभलाय त्याचबरोबर रोशनजी पाटील तारा हा खऱ्या अर्थानं एक नवा सितारा समरण क्षेत्रामधला ज्यानं उत्तम कामगिरीच्या आधारावरती आपलं नावाप्रमाणेच रोशन केलंय. गोलंदाजीच्या मार्कर पुन्हा एकदा सज्ज असेल तो गोलंदाज अजय महाराज घे स्ट्राईकर फलंदाज विशाल सकपाळ. एक चांगला चेंडू आणि चांगला चेंडू दिशा दिली आहे. कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू सरळ तोडवला जातोय. चेंडू जातोय उत्तरार्धा मधला येतोय पहिला चौकार. अनेक झाले या पुढेही होतील जाणता राजा एकच झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. कृषभ 11 वानिवली बनाम श्लोक 11 आंबिवली या दोन्ही संघांच्या संघनायकाला पुकार आहे की नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. विनंती करतो दोन्ही संघांच्या संघनायकाला. कृषभ 11 वानिवली आणि श्लोक 11 आंबिवली दोन्ही संघांच्या संघनायकाने अजिबात वेळ न दबडता नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. काही सुरेख स्पर्धा मोठे अभिमानानं स्वाभिमानानं रंगवलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ही स्पर्धा आमच्या या जिल्हा परिषदात जी गावं राहिलेत या सर्वांच्या उद्धारासाठी 36 गावं 32 वाड्या या सर्वांना एकत्र घेत एकीचं बळ दाखवण्यासाठी उभं राहिलेलं आमच्या या गावागावातील वाडीवाडीतील प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म मिळावा त्याचंही नाव व्हावं यासाठी निर्माण केलेलं स्वप्न पाहिलं निर्माण करण्याचं आपल्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं ते स्वप्न या जिल्हा परिषद प्रीमियर लीगच्या माध्यमातून साकार होताना पाहतोय. खऱ्या अर्थानं माननीय सुरेशदादा दिनानाथ पाटील यांचं वर्चस्व निवड राजकारणामध्ये नव्हे तर मित्रांनो माणुसकीच्या दुनियेतही राहिलाय आणि त्यांच्याच माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा साकारली जाते. गोलंदाज हर्षद चौगुले हा माझा चांगला फटका पाहतोय आणि धावांचं आव्हान कमी आहे त्या कमी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र उत्तम फलंदाजी केली जाते. आदरणीय उमेशजी ठोंबरे यांना विनंती करतोय की मंचाकडे आगमन करायचंय.
हलवर पण टाकलेला हा चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते हर्षद चौगुले गोलंदाजीच्या मार्कवर आहे. तर स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच रोहित पाडगे. रोहित पाडगे रोहित पाडगे आणि विचार सकपाल अशी सलामीची जोडी. वाणिवली संघा संघ नाही आपला अंतिम पुकार येतोय. सूर्य एक फटका फटका सजला आहे परंतु डीप स्क्वेअर लेगला उत्तम शतरक्षण पाहिलंय. धाव मात्र आली एक एक उत्तम शतरक्षणाच्या आधारावरती मात्र या चेंडूवर धाव आली. एक धापडकर धावा लागतंय ते तब्बल 13 धावा. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. आव्हान छोटे आहे परंतु छोट्या आव्हानासाठी रोखायला तुम्हाला सामर्थ्य दाखवावं लागेल. ते म्हणजेच संस्कृती स्वराज इलेव्हन पौंड संघाच्या गोलंदाजांना. आणखी एक चांगला फटका काय सुरे फटकेबाजी. इथे मात्र रोखलं जात नाहीये. कवरच्या डोक्यावरून फटकेबाजी केली जाती आहे. आव्हानाचा पाठलाग आम्ही सहज करणार या नेक इराद्यानं येतोय आणखीन एक चौकार. रुपेशजी ठोंबरे साहेबांना विनंती करतो की उमेशजी ठोंबरे साहेबांना विनंती करतो की मंचाकडे आगमन करायचंय. आणखीन एक चांगला फटका फटका फसलाय जरूर शत्रशिकांना मात्र हा बेलजेज मच्छिंद्रनं मात्र हा झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज बाद झालाय तो कस्तुरी इलेव्हन संघाचा. आणि श्लोकीन आंबिवली दोन्ही संघाच्या संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय रमेश जाधव गुमग्राम पंचायत माझगावचे सदस्य आहेत त्यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते नाण्यापेकेचा कौल करावा. तर नाण्यापेक केली जाईल इथे लगेचच. मी विनंती करेन ग्रामपंचायत सदस्य माझगाव आदरणीय रमेश जाधव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते कृषभ इलेव्हन वाणिवली आणि श्लोक इलेव्हन आंबिवली या दोन संघ दरम्यान नाण्यापेक करायची. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय तो म्हणजेच समीर. वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग चे खरे अर्थाने अध्यक्ष मात्र मैदानामध्ये पाहतोय समीरजी मालकर यांना. एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आणि आता मात्र संघाची ही जबाबदारी. वांदुली संघात नाण्यापेकेचा कौल जिंकला आपला निर्णय कळवायचा आहे. अंकित जी मालुसरे यांचंही आगमन झालंय त्यांचंही मनपूर्वक स्वागत. दोन षटकांचा वाजवी खेळ संपतोय. धाबाडकर धाबा लागतंय ते तब्बल 18 धावा एक बाद 18 39 धावांचा पाठलाग करायचा आहे कस्तुरी इलेव्हन तलवली संघाला. आतापर्यंत भरीव कामगिरी राहिली आहे परंतु फलंदाजीमध्ये अपयशी ठरला संस्कृती स्वराज इलेव्हन पौंड संघ. परंतु ज्या वेळेला फलंदाजी फ्लॉप ठरते ना त्यावेळेला तुम्हाला गोलंदाजीमध्ये कसब दाखवावं लागतं. ते कसब आतापर्यंत दाखवू शकला नाहीये कारण पहिल्या षटकामध्ये अजय मराजगेनं 8 धावा मोजल्या आणि नंतर मात्र हर्षदनं मोजल्या 10 धावा आणि एक मोहरा. 18 धावा धापडकरती लागल्या. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 18 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. वाशिवली आणि आंबिवली दोन्ही संघांना रेडी राहायचं लगेच. सामना संपला तर मैदान रिकामं सोडायचं नाही याची नोंद घ्या. आज आपल्याला 7 सामने मेगा फायनल ही खेळवायची आहे. एक भव्य दिव्य स्पर्धेचे मित्रांनो आपण साक्षीदार बनतोय. काय सुरेख स्पर्धा पाहतोय. नक्कीच जर आपण वेळ वाचवला तर शेवटचे सामने जास्त षटकांचे खेळले जातील. आणि एवढे दिवस सुंदर नियोजन जे केलं सुरेश दादानं त्या स्पर्धेमध्ये जर अंतिम सामना जास्त षटकांचा खेळला तर 4 चांद लागतील यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अजय मराजगे तर स्ट्राईकवर असेल मात्र समीर मालकर. या वडगाव जिल्हा प्रीमियर लीग 2023 चे अध्यक्ष एक भला मोठी जबाबदारी
मित्रांनो जबाबदारी येते ना ते तुमचे खांदे मजबूत करण्यासाठी क्या बात समीरजी मालकर यांनी जर षटकार लगावला तर या स्पर्धेचे पुरस्कर्ते सुरेश दादा दीनानाथ पाटील यांच्याकडून तब्बल 1000 म्हणजे बक्षीस दिली जाईल. अध्यक्षांनी पैसे कमवावे हा नेक इरादा आहे, त्याच्यामुळे आम्ही पैसे लगावणार आणि तुम्ही कमावणार, परंतु कमावण्यासाठी तुम्हाला षटकार चौकांची भाषा बोलावी लागेल. षटकार लगावला तर तब्बल 1000 म्हणजे बक्षीस आदरणीय सुरेश दीनानाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दिली जाईल. काय सुंदर गोलंदाजी केली जाते, कम बॅक करणारा षटक ठरतोय की काय. एक एक निर्धाव चेंडू संघाला अडचणीमध्ये आणू शकतो हे ओळखलंय पाहून संघानं, आणि तशाच प्रकारची गोलंदाजी अजय मराजगे करतोय. अजयला माहिती आहे आव्हान आमचं छोट आहे, परंतु छोटी आव्हानं मोठी करण्याचं धाडस आमच्या गोलंदाजीमध्ये, तिथे मात्र हाच प्रयोग केला जातोय. सुदर्शन पाटील तारा यांचं खेळाचं कौतुक केलं जाईल. गुणलेखनामध्ये डे नाईट टुर्नामेंट करतायत ते, सकाळी 6 वाजता घरी गेला माणूस पुन्हा एकदा 9:30 मैदानावरती पोहोचतो, हे कौतुकास्पद गोष्ट आहे. गेल्या 4-5 दिवसाचा हा एक्सपिरियन्स त्यांची एक्सरसाइज सुरू आहे, त्याच्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक. काल सुरेश गोलंदाजी केली जाते 1 धाव मात्र इथे आली लेगबाईच्या रूपानं, आणि 1 धावेनंतर बऱ्याच सावधीनंतर धावेमध्ये बदल झाला. धावपळकर धावा लागला तर 19-15 चेंडू 20 धावा 1-1 निर्धाव चेंडू त्रासदायक ठरेल कस्तुरी इलेव्हन तलवली संघाला, परंतु 1-1 निर्धाव चेंडू या सामन्यात घेऊन येईल संस्कृती स्वराज इलेव्हन पाऊस सरकारला संघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, जोरदार अपील. पंचांच्या दडपण टाकायचं नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम राहील, आणि अशा प्रकारे इथे पंचांच्या बरोबर उद्दत नाही घालायची आपण, कारण क्रिकेट इज अ फनी गेम. क्रिकेट भले रोमांचकारी गेम असेल, आनंदमयी गेम असेल, परंतु जेंटलमॅन गेम म्हणूनही जगडे पाहिलं जातं, त्याच्यामुळे तुम्हाला जेंटलमॅन सारखा खेळ करावा लागेल. जोरदार अपील जरूर केलं अजय मराजकेनं, नाराजगी दाखवली, तुम्ही वारंवार डिस्कशन नका करू पंचांबरोबर. अशा प्रकारे जोरदार अपील जरूर झाली, एकदा मात्र येते ती म्हणजेच फलंदाज रोहित पाडगेला, आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेवली 20 वर. येणारे चेंडू 14 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस चेंडू, छत्रपती तिकडे तैनात होता लॉन्ग ऑफच्या दिशेनं, चेंडू उचलला फेकला, धाव मात्र आली निबल. एक चांगली गोलंदाजी, मोठे फटके लगावून सामन्याला एकतर्फी करण्यात नाहीये, तर गोलंदाजाने मात्र आपली कमाल दाखवली जातीये. आजकाल कडाक्याची थंडी, त्याच्यामुळे या थंडीमध्ये मात्र सुंदर सामने. सुरे एक फटका कवरच्या दिशेनं डीप कवरला, छत्रसाल तैनात आहे, चेंडू मात्र उचलेल फेकेल, तत्पूर्वी धाव मात्र घेतली जाईल. एक सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र या षटकामध्ये पहिलं, 4 धावा आल्या. अजय मराजगेनं मात्र आपल्या परीनं आपल्या संघाला पुनरागमन कसं करून द्यायचं यासाठी प्रयत्न केलेत. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला, धापडकर धावा लागला तब्बल 22 धावा, येणारे चेंडू असतील ते 12 आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज कस्तुरी इलेव्हन तलवली संघाला. पुजाऱ्यांची आठवण करून देणार आहे संगीत. आपण पाहिलं वेळात मराठे वीर दौडले 7-7-9-1-7, हजारोंच्या झुंडीमध्ये सरळ घुसणं त्यांना कापणं. 12 चेंडू आणि 17 धावा 12 चेंडू 17 धावा हे फक्त मराठेच करू शकतात खऱ्या अर्थानं. प्रतापराव गुजर बहलल 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 म्हणत निसरीच्या खिंडीमध्ये जे काही घुसले ना ते अप्रतिम लढाईचं हे प्रात्यक्षिक. बैदल खानला दिलेलं जीवनदान, त्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची नाराजगी, आणि त्यानंतर
एक साथ लढलेले हे आपले सात मराठे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं, तुम्ही निदान त्यांचा इतिहास तरी विसरू नका। इतिहास अंगा खांद्यावरती बाळगला गेला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुमच्या तनामनामध्ये रुजले गेले पाहिजेत। फक्त हातावर टॅटू काढून गाडीवर स्टिकर चिटकवून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोचवले नाही जाणार, तर त्यासाठी तुम्हाला आपल्या विचारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भरवावे लागतील। अतिशय सुरेख सामना पाहतो, 39 धावांचं आव्हान वाटलं होतं की आव्हान छोटं आहे, परंतु मित्रांनो सदैव लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये ठोकर तुम्हाला मोठ्या डोंगरापासून कधीच लागत नाही, ठोकर लागते छोट्या छोट्या दगडांपासून, छोट्या छोट्या अडचण्यांपासून। त्याच्यामुळे आव्हान जरी छोटं असेल ना, तरी आव्हान छोटं पार करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो। तो संघर्ष करायला लावलाय, भाग पाडलाय संस्कृती स्वराज्य लेवन पौध संघाच्या गोलंदाजांनी। अजय मरजगेनं दर्जेदार गोलंदाजी केली आहे। नितीन पाटील गोलंदाजीच्या मार्गवर, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे। दोन फलंदाज रोहित पाडगे आणि समीर मालकर मात्र क्रीजर उभे आहेत। आपण पाहतो की रोहित पाडगे 25 मिनिटे लक्षात ठेवायचे, टाइम अलॉट केला जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला वेळेत सामना संपवणं गरजेचं आहे। आज मगे सांगितलं सूर्यदादांनी की अंतिम सामना जास्त षटकांचा खेळणं गेला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला एक संध राहत प्रयत्नशील राहावं लागेल आणि लवकर लवकर आपला खेळ संपवावा लागेल। आम्ही असं म्हणत नाही की 25 मिनिटाची गेम तुम्ही 10 मिनिटांमध्ये संपवा, परंतु 25 मिनिटांमध्ये तरी संपवा। गोलंदाजीच्या मार्गावर नितीन पाटील, 12 चेंडू 17 धावा, स्ट्राईकवर रोहित पाडगे, आउटसाइड ऑफ स्टंप पडलेला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, विकेटच्या दिशेने धाव मात्र घेतली जाईल एक। रोहित मात्र आपला स्ट्राईक बदलतोय, आपला एंड बदलतोय आणि धाव मात्र मिळते एक धाव। समीर मालकर स्ट्राईकवर असतील, त्यांच्यासाठी एक षटकारासाठी सुरेशदादा पाटील यांच्याकडून एकाच दुबळी बक्षीस लागली आहे। सोपान मालकर यांच्याकडून सुद्धा षटकारासाठी 500 रुपयाचे बक्षीस समीर मालकर याच्यासाठी। 1500 घालवणारा फटका होता हा, इथे मात्र हा झेल पकडला गेलाय। समीर मालकर मात्र परततोय फर्स्ट स्लिप मध्ये, काय सुरेख झेल झाला। आणि इथे एक एक निर्धाव चेंडू, मी पहिल्यापासून सांगितलं रोशन सर, एक एक निर्धाव चेंडू या संघाला अडचणीमध्ये घेऊन येईल। आता मात्र कम बॅक करतोय संस्कृती स्वराज्य इलेव्हन पौध संघ। मयूर मुंडे नवीन फलंदाज, खरंच हे आव्हान अवघड होतं का की केलं जात आहे? आपण नेहमी बघतो की एका षटकामध्ये ज्या वेळेला 20 धावा 25 धावांचा पाठलाग उरतो ना, त्यावेळेला त्या पाठलागासाठी सहज प्रयत्न केले जात आहेत, परंतु 6 चेंडूमध्ये 8 धावा 6 धावा 7 धावा उरतात ना, त्यावेळेला ते सामने रोमहर्षक होतात। मेंटली गेम, डोक्यातून विचार करून खेळली गेलेली गेम आहे, त्याच्यामुळे आपण येणाऱ्या संकटांवर कशा प्रकारचा संकट आलाय त्याच प्रकारचा विचार करतो आणि आपण मात्र रिॲक्ट होतो। इथे रिॲक्ट कसं केलं जाईल? नवीन फलंदाज मयूर मुंडे सामन्याला कलाटणी देईल का? नितीन सामन्याला कलाटणी देईल का? आतापर्यंत शांत शब्द असलेली कस्तुरी इलेव्हन तरवली संघाची फलंदाजी बहरली आणि मयूर मुंडेनं आले आल्या लगावला हा डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून षटकार। तब्बल 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल।
अतिशय सुरेख फटकेबाजी केली, पहिला चेंडू षटकार घेतला आणि सामन्याला कलाटणी देणारा षटक ठरेल, कारण आव्हान आता मात्र उरेल. धाबळकर धावा लागलेल तब्बल 30 धावा, 8 चेंडू 9 धावा, 8 चेंडू 9 धावा. नितीन पाटील वर एक मोठा हल्ला झाला. आल्या आल्या मयूर मुंडेनं आसमान दाखवलं आणि तिथेच मात्र ही कलाटणी भेटतीये. परंतु अजूनही काही संपलं नाहीये. खोलवा टाकायचा टप्पा खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. लॉंग ऑफ तसं तसं येईल उचलेल तत्पूर्वी. कस्तूर संघ मात्र आपल्या डोक्यानं खेळतोय. त्याला माहित आहे की आव्हान आता अवघड नाहीये. आता आव्हान फक्त बॉल टू रन उरलाय. त्याच्यामुळे मला एकेरी दुहेरीवर भर देत हा सामना संपवायचा आहे. परंतु ज्या वेळेला हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाईल ना, त्यावेळेला खरी रंगत येईल. गोलंदाज नितीन पाटील पुन्हा इथं सज्ज आहे. धाबळकर धावा लागल्या तब्बल 31, 7 चेंडू 8 धावा. बॅटची कडा ही सुटलेला झील. मयूर मुंडेचा जीवनदान मिळतोय. मयूर मुंडेला सुटतोय झेल. हा झेल नव्हे कदाचित हा क्रिकेटचा आजच्या सामन्याचा खेळ ही संपेल की काय. कारण क्रिकेटमध्ये टेक कॅच विन मॅचचा फॉर्म्युला परफेक्ट लागू होतो. फॉर्म्युला मात्र फसलाय. झेल सुटलाय. गणित उरेल 6 चेंडू 8 धावा. मित्रांनो, सैनिकाच्या हातात तलवार देऊन तुम्हाला युद्ध जिंकता येतात, परंतु शेतकऱ्याच्या नांगर हातात धरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात तलवार देऊन युद्धाला उभं करून स्वराज्य निर्माण करणं कधीही अशक्य. अशक्य ते खेळ आहे. शक्य इम्पॉसिबल मध्येच लिहिलं आहे इम्पॉसिबल. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलंय. खऱ्या अर्थानं अशाच प्रकारचा वसा आणि वारसा आपण आता चालवायला पाहिजे. आत्ता आपल्याला लढाया करायच्या नाहीयेत, तर माणसाने फक्त माणसाशी माणसासारखं वागायचंय. हीच खऱ्या अर्थानं आता उरलंय आणि याच्यामध्येच माणुसकी जपत संघर्ष करत तुम्हाला एकमेकाच्या हातात हात घालत जगलात तरी आपल्या राष्ट्राचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गणित उरलंय 6 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईकवर फलंदाज असेल रोहित पारगे. गोलंदाजीच्या मार्कवर अंकुश छालके. अंकुश धावाना अंकुश लावेल का? 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. धावा किती येतील? या चेंडूवरती ट्रॅव्हल झालाय. मिडविकेटच्या ट्रॅव्हल झालाय. धावा मात्र फक्त आणि फक्त येते एक. सामना संस्कृती स्वराज 11 पाऊन संघानं अजिबात सोडला नाहीये. सर्वात मोठी जमेची बाब मी पाऊन संघाच्या गोलंदाजांची दाद देईन. काय अफलातून लढलाय हा संघ. एक षटकार जरूर खेचलाय, परंतु अजूनही आम्ही सामने जिवंत आहोत. अजून या स्पर्धेमध्ये आमचं अस्तित्व संपलं नाही. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शेवटच्या चेंडू पर्यंत लढा देणार आणि तो लढा यशस्वी होईल की काय. विचार केला तर कस्तुर 11 तलवारी संघाला 39 धावांचा पाठलाग खूप लवकर करायला हवा होता, परंतु रोखून धरलाय गोलंदाज अंकुशनं. अखोट टप्प्याचा हा चेंडू छत्रशेक तैनात आहे. सिंगल, ओनली सिंगल रन टेकन. अतिशय सुरक्षित रक्षण. पाऊन संघ मी म्हणाले की एक एक पाऊल पुढे सरकतोय. जो सामना होता 70-30 तो सामना मात्र 50-50 वर येऊन थांबलाय. काय सुरेख खेळ दाखवला जातोय. गणित उरलाय 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. स्ट्राईक वर फलंदाज असेल तो म्हणजेच रोहित पाडगे. पीटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा सुंदर क्लियरिटी सहित प्रक्षेपित केली जाते आणि आपल्या बॅटची क्लियरिटी दाखवतोय. सामन्याला कलाटणी देणारा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून लगावला जातोय. हा मात्र वन बाउन्स खणखणीत चौकार.
क्या बात, राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंना सुद्धा मानाचा मुजरा दिला जातोय। आपला मुलगा जन्माला येणे अगोदर राष्ट्राला अर्पण करणारी माय, क्या बात क्या बात। विचार विनिमय केला जाईल, जोरदार अपील केला जातोय, ऍक्शन रिएक्शन दिल्या जात आहेत, बरंच काही इथं घडतंय। परंतु मी म्हणेन की सर्वात बहुमूल्य गोष्ट, खेळपट्टीवर कोणी उभे राहू नका प्लीज, घडतंय ते म्हणजेच निर्धाव चेंडू खेळतोय। सर्वात महत्वाची बाब काय ठरती आहे, तर चेंडू गेलाय, निर्धाव आउट असेल काय असेल हा निर्णय वेगळा, परंतु चेंडू मात्र निर्धाव, पंच निर्णय आपला देतील। नरेश जी मात्रे, अविनाश जी पारंगे, फलंदाज बाद। बाद ही पेक्षा एक चेंडू निर्धाव, सहा चेंडू जिंकण्यासाठी आठ धावांची गरज असताना एका चेंडूवर चौकार येऊन सुद्धा सामना उरला, दोन चेंडू दोन धावा, एक निर्णायक चेंडू अंकुश चालके टाकेल, दोन चेंडू दोन धाव्यांची गरज आहे, काय घडेल, एक निर्धाव चेंडू पाऊन संघ सरळ सामन्यामध्ये येईल, परंतु एक मोठा फटका कस्तुरी इलेव्हन तलावली संघ मात्र विजेतावर आरूढ होईल। क्षेत्रक्षण साजवायचे आपण, पंच या निर्णय येईल इकडे, वेट अँड वॉच, ऍक्शन रिएक्शन पाहिलेत आम्ही। कोणीही डिस्कशन काही करू नका, कमिटीचा निर्णय येईल, त्याच्यामुळे तुम्ही काही डिस्कशन केलं तर निर्णय असेल तोच असेल, त्याच्यामुळे तुम्ही रिॲक्ट नका हो कोणी, कारण ही स्पर्धा आपल्या अभिमानाची आहे। चला आपल्या खेळाडू पक्षाने बसायचं आपण, फलंदाज असणार आहे तो म्हणजे पंच नॉट आउट, बाहेरच्या कोणत्याही प्रेक्षकांनी खेळाडूंनी डिस्कशन करायचं नाही आणि बोलूही नका, अन्यथा पेनल्टी सामोरं जावं लागेल। चला पंचांबरोबर डिस्कशन नका, मी तर म्हणे की पाहून संघासाठी एक चांगली गोष्ट आहे की निर्धाव चेंडू आलाय, मी मगाशीही म्हटलं होतं की निर्धाव चेंडू येणं ही एक आनंदाची गोष्ट आहे। चला सामना सुरू करायचा, प्लीज सामना सुरू करा। दोन चेंडू दोन धावा, क्रिकेटचं थरार नाट्य रंगलं जात आहे, अंगावरती शहारे आणणारा हा सामना आपण पाहतोय। सकाळच्या सत्रामध्ये थंडी अगोदरच आपल्या अंगावरती शहारे आणतीय आणि उबदार खेळ करत या खेळाडूंनी सुद्धा सामन्यामध्ये जान आणली आहे। दोन चेंडू आणि दोन धावा, स्ट्राईक वर असेल फलंदाज रोहित पाडगे, गोलंदाजीच्या मार्क वर अंकुश चालके, अंकुश म्हटलं होतं की अंकुश चालके अंकुश धावांना लावेल का।
पीटी ची अक्षय भगत टेक्निशियन म्हणून काम पाहतात। खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अक्षय ना ज्या वेळेला कोणीही लाईव्ह प्रक्षेपण करत नव्हतं त्यावेळेला पहिलं काम केलं पीटीसीनं आणि ती पीटीसी लाईव्ह। दोन चेंडू दोन धावा जोरदार टाळा मित्रांनो। मंकड विकेट पंचांवर तुम्ही दडपण नका टाकू प्लीज। मंकड विकेट विनू मंकड यांनी मिळवलेली ही विकेट पाहतोय विकेट जातीय नॉन स्ट्राईक एंडला आणि अशा प्रकारे बॉल काउंट नाही। बॉल काउंट नाही हे लक्षात घ्या पुन्हा पुन्हा आपल्याला पटेल ते तुम्ही ऐकू नका त्याच्यामुळे बॉल काउंट नाही। दोन चेंडू आणि दोन धावा विकेट्स मिळून काय कमावलं नीटस लक्षात नाही आलं पण तरीही दोन चेंडू आणि दोन धावा या सामन्यामध्ये ना खूप आनंद देणारा सामना सगळ्यांना। धक 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 क्या बात प्रेशर 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 क्रिएट केला जातो पैसा खूप असला ना की आनंद गगनात मावण्याचा होतो पॅडी पण कमी पैशामध्ये आनंद कसा घ्यायचा हे दाखवलं जात। आय एम नो व्हेरी वेल इथे इथे गणित बिघडली जातील गणित बिघडली जातील खराब शतरक्षण खराब शतरक्षण जिथे धाव होती एक धावा आल्या तब्बल दोन आणि इथे मात्र कस्तुरी इलेव्हन तलवारी संघ निसटता विजय मात्र संपादन केला जातोय। लाज खेळ मालक पहा मैदानामध्ये खेळाडूला खांद्यावर घेऊन मिळवत आहेत चालक मालक खेळाडू आहेत ते मालक आहेत संघाचे म्हणजे चालक मालक संघटना एकाच